राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना वॅक्सिनची लस घेतली आहे. जे जे रुग्णालयात जाऊन त्यांनी पहिला डोस टोचून घेतला. यावेळी त्यांची पत्नी आणि मुलगा देखील उपस्थित होते. सात वर्षात घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती दुप्पट झाल्या असून त्यामुळे घरात चूल पेटवायची की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. 2014 ते 2021 पर्यंत सिलेंडरच्या किमती दुप्पट झाल्या आहेत. गेल्या वर्षापासून सिलेंडरची सबसिडी सुद्धा बंद आहे आणि महागाईने सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती ही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये गुरुवारी रात्रीपासून 3 दिवसांसाठी जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. कर्फ्यू काळामध्ये अडचण होऊ नये म्हणून जळगावकरांनी बाजारपेठेमध्ये अत्यावश्यक वस्तू आणि भाजी खरेदीसाठी मोठी गर्दी केली. शेतकरी आणि किरकोळ विक्रेत्यांची यावेळी मोठी गर्दी होती. तसेच मार्केटमध्ये सुद्धा गर्दी दिसून आली. त्यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला दिसून आला. प्रशासन विविध उपाययोजना राबवत असताना जनतेकडून मात्र दुर्लक्ष होत आहे. वाढत्या कोरोनाचा संसर्ग पाहता कोरोना आटोक्यात आणण्यासाठी नागपूर शहरात 15 ते 21 मार्च पर्यंत लॉकडाऊन केले जाणार असल्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी माहिती दिली आहे. त्यामुळं 15 ते 21 मार्च पर्यंत शहरात लॉकडाऊन घोषित करण्यात येत आहे. कोरोना अपडेट्स. जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 954 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून जळगाव शहरात 310 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे. प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है.